भंडारा हा जिल्हा विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डर लगत आहे. भंडारा हा भनारा या शब्दाचा अपभ्रंश असावा असे बोलले जाते, कारण याचा उल्लेख इ.स. 1184 मध्ये मध्य प्रदेश राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील रतनपूर येथील उत्खननात मिळालेल्या शिल्पलेखात भनारा असा शब्द प्रयोग केलेला आढळतो. याशिवाय भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे, त्यावरूनच भान हा शब्द भांड्यांच्या अर्थाने उपयोगात आला असावा, त्यामुळे याचे भनारा असे नाव पडून त्याच्या अपभ्रंशाने भंडारा हे नाव शहराला पडले असावे असे देखील बोलले जाते. भंडारा जिल्हा हा वैनगंगेच्या खोऱ्यात वसलेला असून वैनगंगा ही या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. या नदीचा प्रवाह उन्हाळ्यात सुद्धा कोरडा पडत नाही. कन्हान नदी, सूर नदी, बावनथडी नदी आणि चुलबंद या नद्या देखील या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्यात बावनथडी, चुलबंद ही धरणे आहेत. या जिल्ह्याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 244 मीटर इतकी आहे. या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ही साधारण 12,334 इतकी असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 3,717 चौरस किलोमीटर इतके आहे. या जिल्ह्यात एकूण 7 तालुके असून त्यामध्ये तुमसर, मोहाडी, भंडारा, पौनी, साकोली, लाखनी आणि लाखांदूर यांचा समावेश होतो. शहराच्या मध्यभागी असलेली अंबाई व निंबाई ही हेमाडपंथी मंदिरे, जुना किल्ला म्हणजेच सध्याचे कारागृह, खाम तलाव व त्यातील स्तंभ, तलावाकाठची मंदिरे, मठ, सुंदर बगीचा व कारंजे इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. या जिल्ह्यात अनेक पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत, चला तर पाहूयात. अंबागड किल्ला. मध्ययुगीन काळातील हा किल्ला तुमसर तालुक्यापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सुमारे 1700 च्या सुमारास बख्त बुलंद शाह यांच्या सुभेदार राजा खान पठाण याने हा बांधला असावा. नंतर हा किल्ला नागपूरचे राजा रघुजी भोसले यांच्या ताब्यात आला. त्यावेळी हा किल्ला बंदींसाठी तुरुंग म्हणून वापरला जात असे. त्यानंतर ब्रिटिशांनी यावर कब्जा केला. कोका अभयारण्य. कोका अभयारण्य हे शासनाने 2013 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. याचे वनक्षेत्र हे सुमारे 10,013 हेक्टर इतके असून ब्रिटिश काळात ओल्ड रिझर्व फॉरेस्ट म्हणून हे जंगल ओळखले जात होते. त्याच भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळवीट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुक्कर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर अनेक पक्ष्यांच्या अधिवासाने व जैवविविधतेने हे जंगल श्रीमंत झालेले आहे. उमरेड करंडला अभयारण्य. हे अभयारण्य वैनगंगा नदीसोबत ताडोबा अभयारण्याला लागूनच आहे, त्यामुळेच येथे वाघाचे अस्तित्व देखील आहे. याशिवाय येथे दुर्मिळ अशा फ्लाइंग स्क्विरेल
आणि पॅंगोलिन या प्राण्यांचे वास्तव्य आहे. गोसेखुर्द धरण. नागपूर, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील सुमारे 2,50,800 हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पास इंदिरा सागर असेही म्हटले जाते. महासमाधी भूमी भंडारा. पवनी तालुक्यामध्ये वैनगंगा नदीच्या काठावर सिंधपुरी येथे पत्रा मेत्ता संघ द्वारा निर्मित भारत जपान या दोन देशांच्या मैत्रीचे हे प्रतीक म्हणजेच हा महास्तूप. या महासमाधी भूमीला देश विदेशातून अनेक बौद्ध भिक्खू आणि त्यांचे अनुयायी भेट देत असतात. कोरंभी मंदिर. भंडारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठाजवळील कोरंभीच्या टेकडीवर श्री कोरंबिका मातेचे हे मंदिर आहे. नवरात्रात येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. कोरंबी देवीचे हे मंदिर हेमाडपंथी शैलीत 800 वर्षांपूर्वी बांधलेले आहे. गाभाऱ्यात देवीचे 3.5 फूट उंचीची आयुधे हातात धारण केलेली पद्मासनात बसलेली सुंदर मूर्ती आहे. नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे. रावणवाडी धरण. रावणवाडी जलाशय हे अल्पावधीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ आहे. वन विभागाच्या वतीने या स्थळाचा समावेश इको टुरिझम मध्ये करण्यात आला आहे. जवळच असलेला विस्तीर्ण जलाशय डोळ्यांचे पारणे फेडतो. तलावाच्या दोन्ही बाजूस पहाड व घनदाट जंगल आहे. येथे 100 वर्षे जुने राम मंदिर देखील आहे. या मंदिराच्या दक्षिणेस हनुमान मंदिर आणि पश्चिमेस अंबामाईचे मंदिर देखील आहे. गायमुख. हे ठिकाण भंडारा शहरापासून सुमारे 54 किलोमीटर अंतरावर तुमसर तालुक्यात आहे. येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. डोंगर घळीतून वाहून येणारे पाणी हे गायीच्या मुखातून येथे निरंतर वाहत असते, म्हणून या ठिकाणाला गायमुख असे म्हणतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. पवनीचा किल्ला. हा भंडारा शहरापासून सुमारे 47 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला पवन राजाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. पूर्वी पवनी हे बौद्ध धर्मातील हिनयान पंथाचे आराधना केंद्र होते. सम्राट अशोकाच्या काळात ते वैभवशाली बनले. सम्राट अशोकाचे येथे काही काळ वास्तव्य देखील होते व त्याने त्याची मुलगी संघमित्रा हिला येथूनच श्रीलंकेला पाठवले असे इतिहासात सांगितले जाते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे.